नमस्कार श्री स्वामी समर्थ प्रोट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण खमंग सुटसुटीत साबुदाना खिचडी बनवणार आहोत आता मार्गशीर्ष महिना चालू होईल तर आता सगळ्यांचे गुरुवारचे उपवास पण चालू होतील कुठल्याही उपवासाच्या बेसमध्ये साबुदाना खिचडी बनवतो तर ती कशी बनवायची ते पाहूया खिचडी बनवताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो छान असा भिजला पाहिजे चला तर बघूया कसा भिजवायचा मी येथे एक वाटी साबुदाना घेतला आहे तो आपण दोन ते तीन वेळा स्वच्छ असा धुऊन घ्यायचा मी इथे स्वच्छ असा धुवून घेतला आहे त्यात मी एक ते दीड ग्लास पाणी घेतला आहे हे पाणी आपल्याला पाच मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे हे पा पाच मिनटं झाल्यावर आपल्याला त्यातील पाणी काढून टाकायचं आहे पाणी काढताना आपल्याला साबुदाण्यामध्ये थोडंसं सा पाणी ठेवायचं आहे जास्तही ठेवायचं नाही आणि कमी पण ठेवायचं नाही हे पाहू शकता एवढंच असं पाणी ठेवायचं आहे आपल्याला हे मी रात्रभर असंच भिजत घालणार आहे हे पहा मी रात्रभर भिजून घेतलं आहे तुम्ही बघू शकता छान असं मऊ झालेलं आहे आपलं तुम्ही इथे चार पाच तासासाठी पण भिजत घालू शकता मी दाखवित तुम्हाला हे बघा छान असं आपलं ता तांदूळ भिजले आहेत आता आपण त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया खिचडी बनवण्यासाठी हे पा रात्री भिजवलेला साबुदाना एक वाटी शेंगदाणे मीठ तीन चार हिरव्या मिरच्या एक बटाटा मी इथे कच्चा बटाटा घेतला आहे प्रथम आधी आपण शेंगदाणे कढईमध्ये भाजून घेऊया जास्त करपवायचे नाहीत मीडियम आचे आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत हे पाहू शकता आपले शेंगदाणे भाजत चाललेत हे बघा शेंगदाण्याची साल अशी निघते म्हणजे आपले शेंगदाणे छान असे भाजले आहेत आपण ते एका प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवूया थंड झाल्यावर आपल्याला ते मिक्सरला लावून घ्यायचे आहेत हे पहा त्याच्या आधी मी साल काढून घेते शेंगदाण्याची मी तांब्याच्या सहाय्याने ते प्रेस करून घेते हे पहा मग त्याच्या साली निघून जातील जेवढ्या निघेल तेवढ्या हाताच्या साह्याने प्रेस करून माझ्या त्याच्या सगळ्या साली काढून टाकते हे पाहू शकता मी इथे पाकडून सगळ्या साली काढल्या आहेत जेवढ्या निघायच्या तेवढ्या आता आपण ते मिक्सरला लावून घेऊया हे पा मिक्सरला लावून घेऊया जास्त जाड पण नाही आणि जास्त बारीक पण नाही मिडियम आपल्याला शेंगदाण्याचे कूट करायचं आहे आता आपण बटाट्याच्या साली काढून तो कापून घेऊया आपल्याला बटाटा जास्त जाड पण नाही कापायचा आणि जास्त पातळ नाही हे बघा एवढा पा, पातळ कापून घ्यायचा बटाटा आपल्याला आणि कापून आपल्याला तो पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत घालायचा तो आहे तोपर्यंत आपण साईडला मिरच्या कापून घेऊया हे पा तुम्हाला पाहिजे तुम्ही बारीक पण मिरच्या कापू शकता मी इथे थोड्याशा मध्ये मिरच्या कापून घेतल्यात आणि एका साईडला मी गॅसवर कढई गरम करत ठेवली आहे आता मी साबुदाना सा चमच्याच्या साह्याने मोकळा करून घेते आपली कढई गरम झाली आहे त्यात मी एक पळी तेल घातलं आहे ते तुम्ही इथे तूप पण यूज करू शकता तेल तापल्यावर आपण त्याच्यामध्ये मिरच्या घालणार आहोत आता मिरच्या छान परतल्या आपण त्याच्यामध्ये कापलेला बटाटा घालूया तुम्ही इथे शिजून पण बटाटा घेऊ शकता किंवा किसून पण तुम्ही खिचडीमध्ये बटाटा घालू शकता हे पा बटाटा आपल्याला छान असा शिजवून घ्यायचा आहे आपल्याला झाकण ठेवून तो छान असा वाफून द्यायचा आहे सारखं हलवत राहायचं नाही तर तो, तो कढईला खाली लागू शकतो हे पा मी झाकण ठेवून तो परत एकदा वाफून घेणार आहे सारखं परतत राहायचं हे पहा आपला बटाटा शिजत चाललाय छान असं शिजवून घ्यायचं आपला बटाटा आता हे बघा आपला बटाटा छान असा शिजलाय त्यात मी आता थोडासा मीठ घालते आणि राहिलेले मीठ आपण नंतर घालूया आप मी थोडंसं आधी मीठ घालून घेतलं आहे मीठ घालून आपल्याला ते परतून घ्यायचं आहे व्यवस्थित तुम्ही बघू शकता बटाटे चिरले जात आहेत आता मी साबुदाण्यामध्ये आधी थोडंसा कूट घालून एकत्र करून घेणार आहे आणि आपलं जे राहिलेलं मीठ आहे आधी ते आपण त्यात घालून घेऊया चवीनुसार तुम्ही मीठ घालू शकता त्याच्यामध्ये हे पहा आपल्याला एकजीव करून आहे व्यवस्थित आता आपण ते एकजीव झाल्यावर कढईमध्ये घालून घेऊया आता हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे सर्व मिश्रण एकजीव करून आहे व्यवस्थित हे पहा एकसारखं हलवत राहायचं नाही तर तो, तो खाली करपू शकतो हे पहा शाबुदाण्याचा आपला कलर चेंज होतोय तुम्ही बघू शकता छान असा परतून घ्यायचा आता आपला जो राहिलेला कूट आहे तो आपण आता त्याच्यामध्ये घालणार आहोत तुम्हाला पाहिजे तर तेवढा तुम्ही तुम्हाला आवडेल तसा तुम्ही जास्त कूट पण ह्याच्यामध्ये घालू शकता हे पहा मी आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेते छान असं परतून घ्यायचं आता मी खिचडीला थोडीशी वाफ देते वाफ दिल्यावर आपल्याला परत एकदा परतून घ्यायचं आहे खिचडी परतायला सात ते आठ मिनटं लागतात सात ते आठ मिनटं ही आपल्याला खिचडी व्यवस्थित परतून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आपली खिचडी बनून रेडी आहे छान अशी आपली खिचडी झालेली आहे आता आपण ती सर्व करायला घेऊया मी ती एका डिशमध्ये काढून घेते तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यावरून उपवासाला कोथिंबीर खात असाल तर तुम्ही वरून कोथिंबीर पण घालू शकता खिचडी ही दह्याबरोबर किंवा लिंबाबरोबर पण खूप छान लागते कशी वाटली आजची रेसिपी हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा थँक्यू आणि जर तुम्ही माझ्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यासोबत बेल ऐकॉनवर पण क्लिक करा थँक्यू